सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही उलथापालथ सुरू आहे ती आपण सगळे पाहतच आहोत. शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे अशा चर्चा देखील होत आहेत. राज ठाकरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मी शिवसेना का सोडली आणि आम्ही दोघे भाऊ एकत्र का आलो नाही, एकत्र येण्याचे प्रयत्न मी केले पण ते कसं शक्य झालं नाही ते सगळं सांगितलेलं आहे. राज ठाकरे म्हणतात की बाजीराव दांकट जे की आमचे फॅमिली मित्र आहे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दोघांनी आता एकत्र यायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन मला फोन केला, उद्धवची आणि माझी चर्चा झाली आणि आता एकत्र लढायचं असं ठरलं. फक्त नेमकी वाटाघाटी कशी करायची किंवा युतीचे मुद्दे काय असतील या चर्चेसाठी उद्धवनी मला असं सांगितलं की तुझ्याकडून तू दोन माणसं दे, माझ्याकडून मी दोन माणसं देतो आणि मग आपण सगळं ठरवून घेऊ. असं सगळं ठरल्यानंतर अनिल देसाई हे बाळा नांदगावकरला फोन करणार होते. मात्र अनिल देसाई यांचा फोन आला नाही आणि त्यामुळं बाळा नांदगावकर यांनी सकाळी 7 वाजता अनिल देसाई यांना फोन केला. त्यांचा फोन बंद होता. 9 वाजता त्यांना परत फोन केला तेव्हाही फोन बंद होता. 10:30 वाजता फोन लागला आणि बाळा नांदगावकर यांनी अनिल देसाई यांना सांगितलं की राज साहेब आणि उद्धवसाहेब यांची चर्चा झाली आहे आणि बाकी उर्वरित चर्चा आपल्याला करायची आहे. त्यावर अनिल देसाई असं म्हणाले की हो, उद्धवसाहेबांशी माझं बोलणं झालं आहे आणि मी आता एका उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी चाललेलो आहे. मी 2 वाजेपर्यंत वापस येतो आणि त्यानंतर आपण चर्चा करू. त्यानंतर 2 ते 3 दरम्यान परत बाळा नांदगावकर यांनी अनिल देसाई यांना फोन केला. अनिल देसाई बाळा नांदगावकर यांना म्हणाले की मी नुकताच उमेदवाराचा फॉर्म भरून निघतोय, मी मातोश्रीवर पोहोचतो, उद्धवसाहेबांशी बोलतो आणि त्यानंतर आपण बोलूयात, मी कॉल करतो. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की आता मी फोन करणार नाही, आता तुम्ही फोन करायचा. राज ठाकरे पुढे असं म्हणतात की मी माझ्या उमेदवाराचे AB फॉर्म देखील थांबवले होते, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा मातोश्रीवरून किंवा अनिल देसाई यांच्याकडून मला कसलाही फोन आला नाही आणि त्यानंतर मी सगळ्यांना म्हटलं की झालं समाधान आता तुमचं, आता फॉर्म भरा. राज ठाकरे असं म्हणतात की मला ही माहिती होतं की हे असंच होणार. पहिल्या व्यक्तीने यायचं काहीतरी सांगायचं, आणखी नंतर 2 जणांनी यायचं काहीतरी वेगळं सांगायचं, मग 3 जणांनी यायचं आणि भलतंच सांगायचं, हे सुरुवातीपासून असंच चालत आलेलं आहे. आणि ही जी मातोश्रीवर लोक आहेत यांच्यामुळंच खरं तर आमची युती झाली नाही किंवा कुटुंबामध्ये वाद निर्माण झाले आणि आम्ही एकत्र येऊ शकलो नाही आणि यांच्यामुळंच एक दिवस शिवसेना संपेल, अशा संदर्भाचं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी त्यावेळी केलं होतं. बाकी राज ठाकरे यांनी केलं होतं. मात्र आता महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेमध्ये आता फूट पडलेली आहे आणि त्यामुळं अशा परिस्थितीत तेव्हा जी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोनची वाट बघितली होती त्या उद्धव ठाकरे यांच्या हाकेला आता उद्धव ठाकरे प्रतिसाद देतील का आणि राज आणि उद्धव पुन्हा एकदा महाराष्ट्र हितासाठी एकत्र येतील का किंवा त्यांनी एकत्र यावं का, यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.